सुधागड पाली तालुक्यामध्ये होता. सुधागड पाली तालुका जो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि आता मला घरातून निघून झालेलं एक साधारण 1.5 तास झालेला आहे. आता साधारण पावणेसात वाजलेलं आहे. 6 वाजता घरातून निघालो. अजून 2 तासाचा प्रवास बाकी आहे. बघूया पुढचा प्रवास कसा होतोय. पाऊस रिमझिम पडतोय. लेट्स सी. मित्रांनो, बदलापूरवरून निघून मी खोपोली मार्गे परळी मार्गे आता पाली. पाली होऊन सरसगडला वळसा मारून पाच्छापूरच्या कमानीच्या इथे उभा. मित्र अजून आले नाही आहेत. मी बाईक माझी इथे पार्क केली आहे, बघू शकतो. आणि इथे चहा नाश्ता वगैरे झालेला आहे. पुढे चहा नाश्त्याची सोय नाही आहे, तसं आपण या कमानीच्या आत जाऊ. चहा नाश्त्याची बिलकुल सोय नाही आहे, कारण की सुधागड किल्ला आणि सुधागडच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्णपणे अभयारण्य म्हणून घोषित केलेला आहे एक साधारण 6-7 वर्षापूर्वी. त्यामुळे अशा हॉकर्सना तिथे अलाउड नाही. पाच्छापूर गावाच्या कमानीच्या एंट्रीकडे बघू शकता तुम्ही. इथून साधारण 10 किलोमीटरमध्ये आपण ठाकूरवाडी इथे पोचू. त्यासाठी आपल्याला पाच्छापूर गावातून जावं लागतं. माझे मित्र पुण्यावरून अजून येत आहेत. त्यांना साधारण 1.5 ते 2 तास लागतील. तोपर्यंत मी इथे त्यांची वाट बघतोय. सुधागडवर जाण्यासाठी तसे 2 मार्ग आहेत. एक तुम्हाला आहे पाच्छापूर मार्ग आणि दुसरं आहे धोंडसे गावातला मार्ग थोडा दगडी वाटचालीचा आहे. तसं तुम्हाला थोडी जंगलवाटी लागते. पाच्छापूरचा मार्ग तिथून तुम्ही एक लोखंडी शिडी लागते आणि पुढे जाऊन एक गळीची वाट आहे. त्यामुळे दोन्ही वाटी तेवढे सोयीस्कर आहेत. तर मित्रांनो, तुमच्या माझे मित्र आले नाही आहेत, तोपर्यंत मी तुम्हाला गडाबद्दल थोडी माहिती सांगतो. आहे पाच्छापूरची कमान. पाच्छापूर नाव हा पाच्छापूर या नावाचा अपभ्रंश आहे, त्यामुळे त्याला पाच्छापूर असं म्हणतात. किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हटमात्यावरून, म्हणजेच ज्याला आपण मेनलँड म्हणतो, मेनलँडवरून फार पूर्वी कोकणात यायला साधारण 240 घाट वाटा होता. त्यातल्याच उंबरखिंड, बोरघाट आणि सवाष्णीचा घाट. आणि त्यातल्या सवाष्णीच्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सुधागड किल्ल्याचं महत्त्व होतं. तर आपले पुण्याहून साथीदार आलेले आहेत, नाश्ता करतात. चहा वगैरे चालू. इंट्रोडक्शन देतो त्यांचं. हाय, सूरज मोरे, तेजस कर्टे, विशाल शेंडे, गणेश, पंकज काय, समीर. तर सांग, किती वाजले तेजस? 10:45 झालेले आहेत. खूप जास्त उशीर झालेला आहे. आम्ही लेट केलं. आणि सुधागडचं एरिया जसा आपला हा मित्र सांगतोय. नाव काय मित्र? दिनेश बर्गे. त्याचा टी स्टॉल आणि स्नॅक्स कॉर्नर आहे ते पाच्छापूरच्या कमानीच्या जवळ आहे. पाच्छापूर फाटा. सो तो म्हणतोय की 133 एकर पसरलेला गडावर परिसर आहे, त्यामुळे वाटत नाही पूर्ण फिरून होईल. तरी आम्ही ट्राय करू जास्तीत जास्त फिरायचं, जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं. लेट्स सी. चला. ठाकूरवाडीमध्ये पोचलेले आहेत. गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत. प्राथमिक शाळा आहे ठाकूरवाडीची.
आणि आपला सुधागड किल्ला. ठाकूरवाडीतून साधारण 2 ते 2.5 तास लागतात या मार्ग. पाऊस पण नाही आहे, क्लिअर एकदम ॲटमॉस्फिअर बघू शकतो, त्यामुळे जास्त वेळ नको लागत. मित्रांनो, लिहिलेलं खूप महत्त्वाचं आहे, सोबत आणलेली पाण्याची बाटली गाड्यावर टाकू नका. खूप जण गाड्यावर टाकतात, सो प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला. मित्रांनो, आपल्या ट्रेकर्स मित्रांनी प्रतिष्ठान शिवस्मरण प्रतिष्ठान आंबाडी भिवंडी यांनी खूप महत्त्वाचा संदेश लिहिलेला. आपण बऱ्याच वेळा पाहतो की बरेच जण येऊन पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक रॅपर्स, बिस्किटच्या पुड्यांचे रॅपर्स, फूड वेस्टेज रस्त्यावर टाकून देतात. असं करू नका प्लीज. धन्यवाद. ट्रेकर्सच्या सोयीसाठी बनवलेली खूप महत्वाची आहे. चढायला काही मार्ग नाही, शरीराची कसरत वाचत. चाळीस मिनटं झाली आहे ट्रेक करताय आणि असे लोकांचे जे ट्रेल्स आहेत, सपोर्ट ट्रेल्स, जेणेकरून काही दुर्घटना व्हायला नको. आणि समोर आपल्याला दिसतोय तो आहे चिलखती बुरुज. इकडे आपण चाललो आहे, खूप छान असे आवाज उठले, ढग पण मोकळे झालेले आहेत. दिसतोय तुम्हाला चिलखती बुरुज, तिकडे चाललोय आपण. आणि वाटेत चालताना एवढं सुंदर पक्ष्यांचा आवाज येतो ना, विविध प्रकारचे पक्षी आहेत. मला पक्ष्यांच्या आवाजाबद्दल एवढी माहिती नाही आहे, पण त्यांचा किलकिल्याट ऐकून मन खूप प्रसन्न होत आहे. किड्यांचं नाव नाही माहिती आहे, पण वाटेत आपल्याला खूप दिसत आहेत, पाण्याशेजारी खेळत आहेत. वाटेत खूप उंच उंच झाडे आहेत, अभयारण्य घोषित केल्यामुळे झाडांची वाढ खूप चांगली झालेली आहे. थकवास असा जाणवत नाही, खूप छान वाटत. आता चालू झालेली आहे पायऱ्यांची वाट पाच्छापूर दरवाजाकडे जाणारी. तिथपर्यंत ती वाट आहे आणि आपल्याला तो चिलखती बुरुज दिसत आहे. आपण पोचलोय आता पाच्छापूर दरवाजाकडे आणि हा जो चिलखती बुरुज दिसतोय हा आहे पाच्छापूरकडे बघणारा चिलखती बुरुज. आणखीन एक बुरुज आहे दक्षिण बाजूला जो ठाकूरवाडीकडे ठाकूरवाडी बाजूला, त्याला बघू. फक्त याचं भव्य आकार बघा, किती भव्य आहे. आम्ही पोहोचलोय चिलखती बुरुज पाच्छापूरचा आणि आपल्याला सापडलेले चोरवाट. चोरवाटेत मी आज चाललो आहे, बघूया कुठपर्यंत जातो. खालपर्यंत चालले जायचा प्रयत्न करतो. तिथून पुढे जाताना आहे कारण की खूप
छोटा दरवाजा आहे, वाकून जावं लागेल. तरी पण दाखवायचा प्रयत्न करतो. चोर वाट इथून बंद झाली आहे, पाणी साठलंय. पण मला असं वाटतंय झाडाच्या पायथ्यापर्यंत जात असेल. सध्याची स्थिती इथे मित्रांनो, चिलखती बुरुजावर आम्हाला या खोबण्या दिसत आहेत. वरपर्यंत चालले आहेत, आय थिंक तटबंदीपर्यंत आहेत. पण त्या एक्झॅक्टली कशासाठी आहेत माहिती नाही, पण त्या खोबण्यासारख्या दिसत आहेत. मित्रांनो, आम्ही आता निघतोय सुरुवातीतून बाहेर. चोर वाटेवर एक मस्त पायरीवर कमळ पुष्प आहे, खूप सुंदर वाटते. दुसरा बुरुज, चिलखती बुरुज, जो ठाकूरवाडीच्या दिशेने आहे, दक्षिण बाजूस तिकडे आपण चाललोय. पावसाने सुरुवात केलेली आहे, छान वातावरण, एकदम शीत झालंय. दक्षिणेकडच्या चिलखती बुरुजातून एका वाट, छोटी वाट आहे, बुरुजाच्या खालपर्यंत नव्हतं. चला जाऊया. सुंदर असं वातावरण, सुंदर असा व्ह्यू. थोड्या उंच येऊन ते रिलॅक्स बसले. आम्हाला पण त्याची गरज आहे. पाठी तुम्हाला दिसतोय, तो आहे टकमक टोक. तिकडे जायचं आपल्याला थोड्याच वेळात. 5 मिनिटं राहिलेत आम्ही, मग पठारावर पोहोचू. पहिला पठार चिलखती बुरुजावर पश्चिम बाजूने पहिल्या पठारावर पोहोचलेलो. 20 मिनिटाच्या बऱ्या वाटचालीनंतर वर आलो पहिला पठार. एकूण 3 पठार आहेत, खूप डेंजर आहे. जो मित्राने सकाळी सांगितल्याप्रमाणे 133 एकर. बघूया. वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. उद्ध्वस्त वेळेनुसार त्यांची झीज झालेली आहे. खूप विस्तीर्ण पडलं असं वाटतं आपण सुद्धा मैदानावर, पण सुधागडच्या पहिल्या पठारावर, पश्चिम दिशेचा पहिला पठार. आता आम्ही चाललोय पंत सचिव वाड्याकडे. महादेव मंदिर सिद्धेश्वर, समोर तलाव आहे. आताच नुकत्याच आलेल्या टॉकते वादळामुळे मंदिराचं खूप सारं नुकसान झालं, पत्रे वगैरे उडले. मित्रांनो, हे कमळ तळे ओहळ वाहत आहे, त्यातून तळ्यामध्ये पाणी जात आहे. तलावाला तटबंदी पण दिसत आहे. मित्रांनो, आम्ही वाड्यांच्या अवशेषांमध्ये फक्त दगडी अवशेष उरलेले आहेत, काही दिसत नाही. असंख्य वाड्या देतात, मोजता येत नाही. तलावाच्या बाजूला तर खूप सारे पाठी, तलावाच्या बाजूने तरीकडे मंदिर आहे समोर. त्यामुळे आता दर्शन घ्यायला जातो.
शिवाजी महाराज खिचे सरसगड आणि आता आम्ही मध्य पंढरावर जाणार आहे. भोराई देवीचं मंदिर तसेच पंतसची वाडा त्या पाहायचं. पाऊस पडत आलेला आहे. सांगतायत तिकडे ना आजोबाई ते राहत आहेत. पंत सचिवांचा वाडा. वाड्यामध्ये आम्ही प्रवेश करतोय. हा वाडा एक मजले. तिथून जायला शिडी आपण तिथून जाऊया. तोपर्यंत पूर्ण वाड्याची सैर करू. हा वाडा इसवी सन 1705 मध्ये बांधलेला आहे. आपण त्या दरवाज्यातून आलो तो आणि हा एक दुसरा दरवाजा. दोन दरवाजे आहेत वाड्याला. वाड्याचा आकार असा चौकोनी असून एक मजली वाडा आहे. त्याचं बांधकाम अर्धवट आहे. काही संस्था त्याचं बांधकाम हळूहळू करतात. जुनं पाण्याचा हौद भोराई संस्थान किल्ले सुद्धा घड या सामान असावं कार्यक्रमाच्या वेळी लागणार कारण की त्याला कुलूप आहे. तसेच इथे एक दोन आणि तीन खोले आहेत. त्यात पण कार्यक्रमाच्या वेळी सणासुदीच्या वेळी लागणार सामान असावं. पहिल्या माळ्यावर चढतो. पायऱ्या आहेत वरती जाणार. अर्धवट काम आहे सर्व. गरजेची सगळी लाकडं वगैरे इथे ठेवलेले आहेत. कडाच बांधकाम चालू आहे कारण की इथे सिमेंट विटा त्याचं बांधकाम ताजं आहे. पाऊस आलेला आहे. जरा मी थांबले वाड्याच्या मध्यभागी. आंब्याचं झाड आहे. जुनं वाटत उंच गेलं. आता इथून आम्ही चाललोय पुढे भोराई देवीचं दर्शन घेण्यासाठी. बघूया पाऊस पडतोय. बा रायगड परिवार यांनी आजपर्यंत जी संवर्धनाची कामे केलेली आहेत त्यांचं त्यांनी इथे लेखाजोखा ठेवलेला आहे. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. बाहेर आल्यावर महादेवाचं मंदिर आहे. बघू शकता मंदिराचा आवार. आता आम्ही चाललोय भोराई देवीच्या मंदिराकडे. समोर एक तलाव आहे हनुमान तलाव. तिथून मंदिराची वाट. गड एवढा मोठा आहे की बघायला दिवस पण नाही दोन दिवस लागतील. तरी आम्ही प्रयत्न करतो आहे जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायचं. बघूया आमची वाटचाल आता पश्चिमेकडून पूर्वेच्या दरवाज्याकडे चालू.
मंदिरानंतर आम्ही महादरवाजाकडे जाणार आहे. गजलक्ष्मीचं मंदिर आहे, त्याच्या वरती असलेलं शेड उडून गेलं. आम्ही पोहोचलोय आता बोराई देवीच्या मंदिराच्या आवारात. मंदिर बंद आहे त्यामुळे आपल्याला दर्शन मिळणार नाही. दरवाजा लावलेला आहे, तरी मी प्रयत्न करेन मोबाईल. मंदिराच्या आवारात तसेच खूप सारे विरगळ एका रांगेत ठेवलेले आहेत. एवढे सर्व वीर ते धारात इथं पडलेले होते. सातवाहन काळापासून या विरगळ इथे सापडलेले आहेत, पण संस्थानांनी इथे त्यांना व्यवस्थितरित्या जोपासून ठेवलं. मित्रांनो, मंदिर बंद आहे, पण मंदिराची महाघंटा तसेच मंदिराचे काम बघू शकता. पुन्हा कधीतरी योग येईल तेव्हा आपण दर्शन घेऊया. भोराई देवीवरून सुधागडाचे नाव भोरपगड म्हणून पडले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा 1648 या गडाचा स्वराज्यात जेव्हा समावेश केला तेव्हा याचं नाव बदलून सुधागड असं केलं. आणि या मंदिराचा इतिहास म्हणजे इथे पुरातन काळात भृगु ऋषींचा सहवास होता, त्यामुळे त्यांनी भृगुदेवीची स्थापना केली आणि त्याच्यावरूनच भृगु आई, भृगांबा, भोराई अशी नावं या देवीला पडली. नंतर 1750 पंत सचिवांनी इथे या देवीला कुलदैवत मानून या मंदिराची पुनर्स्थापना केली. मंदिराच्या आवारात उत्तरेस खूप सारे विरगळ आपल्याला पाहायला मिळतात. मी इथे फेरफटका मारत होतो, समोरही मंदिराच्या आवारात खूप सारे विरगळ आहेत. याच टोकावरून आपल्याला समोर तैलबाईला आणि घनगड हे दोन्ही किल्ले दिसतात. आमची वाटचाल आता होत आहे महादरवाजाकडे. इथून खाली भोराई देवीच्या पाठी महादरवाजाकडे होत आहे. पाचापूर दरवाजाकडून आल्यामुळे आम्हाला विरुद्ध दिशेला म्हणजेच पूर्वेला महादरवाजा पाहायला जावं लागते. बघूया, पाऊस आहे तसेच दगडांवर शेवाळ पकडले त्यामुळे उतरायला थोडं डिफिकल्ट होतं. आम्ही आता महादरवाजा इथे पोहोचलेलो आहोत. वातावरण एकदम फॉगी झालेलं आहे, सर्वीकडे धुका पसरलेला आहे, थंडी हवा. हा दरवाजा पाहून रायगडच्या महादरवाजाची आठवण आहे. हा आहे महादरवाजा, गोमुखी आकाराचा दरवाजा आहे. बघू शकतो महाद्वार, तंतोतंत रायगडासारखा दिसणारा हा महादरवाजा. असा महाभव्य तशी ज्याची तटबंदी तेवढी मजबूत आहे. बघू शकता तटबंदीवर इथून पायी जाऊ शकतो दडबंदीवर. महादरवाजाचा परिसर विस्तीर्ण असा पसरलेला आहे. तडबंदी किती भव्य आहे, नैसर्गिक तडबंदी पण आहे आणि मानवी तडबंदी पण याच्यावर आपल्याला आढळते. मित्रांनो, आपण आता उतरतोय महादरवाजा. हा दरवाजा पुढे जाऊन धोंडसे गावामध्ये उतरतो. हा किती भव्य आहे.
फॉग आहे आणि समोर टकमक पॉइंट. पण टकमक पॉइंटवर बघण्यासाठी क्लिअर वातावरण पाहिजे आणि ते काय आता दिसत नाही आहे, त्यामुळे आम्हाला माघार घ्यावी लागते. वातावरण खूप सुंदर झालं. आता परतीच्या मार्गावर आता जाता आम्हाला हळूच येईल. अरे वाटेमध्ये खूप सारे दगड आहेत, मी मोबाईलकडे बघून चालतो त्यामुळे. आता आम्ही परतीच्या वाटेवर आहेत, पूर्ण गड बघून होऊ शकत नाही कारण की आम्ही पोरांनी फोटो काढले. पठार खूप विस्तीर्ण आहे. हां, ते फोटो काढण्यात पण आमचा बराच वेळ गेला. तर आता आम्ही चाललोय परतीच्या प्रवासाला. किती वाजले असतील? आता 4:45 वाजलेले आहेत. परत इथून त्यांना पण पुण्याला जायचं आहे. 3 तासाचा प्रवास माझा पण, 3 तासाचा प्रवास. पाऊस आहे त्यामुळे आम्ही काही ठिकाणं पायची टाळली. त्यामध्ये राहिलो आमचं टकमक टोक आणि आणखी कोणतं राहिलं आपलं? हा उत्तर पूर्वेच सर आहे. उत्तर ओबळे बुरुज बघायचं राहिलं. बघूया पुन्हा एकदा आपला योग येणारच. जर नशीब साथ दिली नक्कीच परत येऊ. चला मग मित्रांनो, इथेच तुमची रजा घेतो. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्लॉगमध्ये.